हॅलो स्टुडंट्स, प्रथमतः मी तुमच्या सर्वांचं 11 स्टँडर्डमध्ये वेलकम करतो. आपण केमिस्ट्री विषय शिकणार आहोत, तर केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जो पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर एक लक्षात घ्या, आपल्याला जे तुम्ही 11वी सायन्सला जे विषय घेतलेले त्याच्यापैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला कंपल्सरी विषय असतील. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज पहिला चॅप्टर सुरू करतोय. बर, बघा, तर आपण केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, याच्यामध्ये काय बघायचं बघा, तर आपल्याला पुढं केमिस्ट्री हा विषय खूप वास्ट आहे, खूप मोठा विषय आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा ब्रँचेस आहेत केमिस्ट्रीच्या. त्यानंतर केमिस्ट्री चं नॉलेज आपण जर विचारात घेतलं तर केमिस्ट्री हा खूप म्हणजे खूप हा एक समुद्र आहे असं आपण जर विचार करायला घेतलं तर. पण एक लक्षात घ्या, आपण 11वीमध्ये हा जो पहिला चॅप्टर घेणार आहे याच्यामध्ये काय आपण बेसिक गोष्टी शिकणार आहे, म्हणजे काही मूलभूत अशा गोष्टी शिकणार आहे की ज्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला पुढं जो केमिस्ट्रीचा जो अभ्यास आहे तो आपण करू शकत नाही. म्हणजे ज्या सगळ्या हा जो केमिस्ट्रीचा जो मी काय म्हटलं तुम्हाला, हे जे मोठं जे साम्राज्य असं आपण म्हणू, हे जे केमिस्ट्रीचं जे साम्राज्य, याचा सगळ्या साम्राज्याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ह्या चॅप्टरचा अभ्यास करावाच लागेल, तर ते पुढे शक्य. तर आपण बघूयात, तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, दीज आर द मेन थ्री ब्रांचेस ऑफ सायन्स. बरोबर, यात सायन्सच्या तीन ब्रांचेस आहेत, यापैकी आपण केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करू, केमिस्ट्रीचा अभ्यास करूयात. तर बघा, व्हॉट इज केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्री याला आपण मराठीमध्ये रसायनशास्त्र किंवा याला रसायन विज्ञान असं सुद्धा म्हटलं जात. बघा, तर बघा केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ते आपण केमिस्ट्रीच्या डेफिनेशन मध्ये बघूयात. बरोबर, सो केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स, केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, म्हणजे हे कोणाशी रिलेटेड आहे, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, ही एक सायन्सची अशी ब्रँच आहे, सायन्सची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, ती कोणाशी रिलेटेड आहे, विच डील्स विथ म्हणजे ही कोणाशी संबंधित आहे, विच डील्स विथ कॉम्पोजिशन, कॉम्पोजिशन कॉमा स्ट्रक्चर कॉमा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स, सबस्टन्स अँड physical and chemical changes, physical and chemical changes changes under different conditions, okay. आपण जे आपलं 11 स्टँडर्डचं जे शासनाचं पुस्तक आहे त्याच्यानुसारच आपण सर्व सिलेबस घेत आहोत. बघा, तर आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन थोडीशी समजून घेऊयात. डेफिनेशन काय सांगते बघा, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ, ही एक सायन्सची अशी ब्रँच आहे जी कोणाशी रिलेटेड आहे, म्हणजे कोणाचा अभ्यास आहे. बघा, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ, म्हणजे एक अशी सायन्सची ब्रँच आहे जी कोणाशी रिलेटेड आहे, कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स आपण घेतला, बरोबर, एखादी कुठलीही वस्तू घेतली तर ती कशापासून बनलेली आहे त्याला म्हणायचं त्याचं कंपोजिशन. बरोबर, आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हा आपण खडू आहे, बरोबर, हा खडू कशाने बनलेला आहे, कॅल्शियम कार्बोनेटने. समजा हे कॉटनचे कपडे आपण घालतो, बरोबर आहे, कशाने बनलेले आहेत, सेल्युलोज पासून बनलेले आहेत. त्यानंतर समजा हा फळा बनलेला आहे का नाही, या फळ्याचं वरचं जे लाइनिंग आहे हे कशाने बनलेलं आहे, अल्युमिनियमने बनलेले. बरोबर, बघा, म्हणजे प्रत्येक वस्तू, आपण प्लास्टिक घेतला, प्लास्टिक कशाने बनलेलं आहे, पॉलिमरने बनलेलं आहे.
तर प्रत्येक जी वस्तू आहे त्याचं एक विशिष्ट असं काही कॉम्पोजिशन असतं. कॉम्पोजिशन म्हणजे त्याचं आपण त्याच्यामध्ये आपण एक म्हणू शकतो की त्याच्यामध्ये एक विशिष्ट घटकांचं एक विशिष्ट प्रमाण असतं, बरोबर. त्यानंतर आता हे कॉम्पोजिशन ठरलं की एखादा सबस्टन्स कशाने बनलेला आहे आणि तो सबस्टन्स त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये हे कशामध्ये अभ्यास करतो आपण कॉम्पोजिशनमध्ये. आता स्ट्रक्चर, स्ट्रक्चरचा अभ्यास करायची काय गरज आहे. बघा समजा आपल्याला एकदा समजलं की एखादी वस्तू, फॉर एक्झाम्पल समजा बघा मी एखादी वस्तू घेतली, खडू मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरचा अभ्यास करणं का गरजेचं आहे. तर तुम्हाला मी त्याचं उदाहरण सांगतो की समजा मी दोन वस्तू घेतल्या, डायमंड, एक वस्तू घेतली डायमंड आणि दुसरा घेतला ग्राफाइट. डायमंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे हिरा, आणि ग्राफाइट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जे पेन्सिलमध्ये जे शिसा असतं त्याला आपण ग्राफाइट म्हणतो, बरोबर. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात असली, माहीत असली पाहिजे की हे जे दोन्ही ज्या वस्तू बनतात त्या कशापासून बनतात, तर कार्बन पासून बनतात. आपल्याला ऐकून आश्चर्य अजिबात वाटायची काही गरज नाही, पण ही गोष्ट खरी आहे की डायमंड सुद्धा कार्बनने बनलेला असतो आणि ग्राफाइट सुद्धा कार्बनने बनलेला असतो. मग डायमंड कसा असतो, त्या डायमंडचे गुणधर्म वेगळे असतात, है की नाही. हा खूप महागडा आहे, बरोबर की नाही, म्हणजे अगदी ह्याचे करोडोमध्ये, लाखामध्ये, करोडोमध्ये किंमत असते. ग्राफाइट आपल्याला माहिती आहे पेन्सिलमध्ये, तुम्ही मार्केटमध्ये, होलसेल मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला किलोमध्ये भेटेल, बरोबर की नाही. म्हणजे याचा अर्थ असा, जरी हे दोन्ही कार्बन पासून बनले असले तरी सुद्धा यांच्यामध्ये एवढा फरक काय, तर फरक कशामुळे, स्ट्रक्चरमुळे फरक आहे. स्ट्रक्चर म्हणजे रचनेमुळे फरक आहे. डायमंडमध्ये डायमंडमध्ये पण कार्बनच आहे, ग्राफाइटमध्ये सुद्धा कार्बनच आहे, पण डायमंडमध्ये जे कार्बनची जी रचना आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे. तसंच ग्राफाइटमध्ये स्ट्रक्चर वेगळं, लक्ष देते, त्यांची रचना वेगळी. त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, बघा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला अभ्यास करतो आपण केमिस्ट्रीमध्ये. मी एका एका शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज मीन्स द ज्या प्रॉपर्टीज आपल्याला डोळ्यांनी अनुभवता येतात की ज्यांच्यामध्ये काही बदल न करता आपल्याला मोजता येईल त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉईंट इज द फिजिकल प्रॉपर्टी. बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, त्याच्यानंतर ना डेन्सिटी, बरोबर का नाही. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, या प्रॉपर्टीचा अभ्यास करताना आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही चेंज करावा लागत नाही. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट काढायचा तर पाणी आपण काय करू शकतो, एक्सपेरिमेंट करून पाण्यामध्ये काहीही चेंज होत नाही. समजा आपल्याला पाण्याला काय करावं लागतं, हीट करावं लागतं. हीट केल्यानंतर ना त्याचं जे किती टेम्परेचरला तो बॉईल होतो ते टेम्परेचर आपण काढतो. मग ते थंड झाल्यानंतर पाणी ते तसंच राहतं का, त्याच्यामध्ये काय पाण्यापासून वेगळं काय बनतं असं होतं का, नाही होत. म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये काही चेंज होत नाही त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो, बरोबर. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मात्र चेंज होतो, हे लक्षात घ्या. समजा मला अभ्यास करायचा आहे एखादा पेपर, बरोबर. समजा हा पेपर आहे, हा पेपर घेतला, हा खडू घेतला, या दोघांच्या मध्ये मला बघायचं कंबसिबल कोण आहे. कंबसिबल म्हणजे ज्वलन कोणाचं होतं, तर मला सांगा याच्यामध्ये माझं याच्यामध्ये चेंज करावं लागणार आहे. समजा मी याचं ज्वलन केलं, याचं कंबशन केलं, समजा हा कागद मी पेटवला, तर याचा बदल होणार आहे पूर्ण, याची राख होणार आहे, बरोबर. खाली फक्त कार्बन राहणार, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की ही जी कंबशन ही जी प्रॉपर्टी आहे ती केमिकल प्रॉपर्टी, बरोबर. कंबशन हे एक उदाहरण झालं, कंबशन ही काय, केमिकल प्रॉपर्टी. कारण काय, याच्यामध्ये चेंज होतोय. पेपरचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ॲश मध्ये होणार आहे, राखेमध्ये होणार आहे, बरोबर का नाही. अशा प्रॉपर्टीला आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणतो, लक्षात आलं का. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल न करता आपल्याला जाणवून येणाऱ्या प्रॉपर्टीज, म्हणजे ज्या प्रॉपर्टीज आपण बदल न करता अनुभवू शकतो, मोजू शकतो. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होतो अशा प्रॉपर्टीज, बरोबर. सो फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सच्या कुठल्याही वस्तूच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास. त्यानंतर ना अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस, फिजिकल आणि केमिकल चेंजेसचा अभ्यास. तर फिजिकल चेंजेस म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, जे चेंजेस टेम्पररी असतात. फिजिकल चेंजेस म्हणजे काय,
टेम्पररी चेंजेस. फिजिकल चेंज म्हणजे कसा असतो? टेम्पररी. आणि केमिकल चेंज कसा असतो? परमनंट. केमिकल चेंज असतो परमनंट. बघा बर, फिजिकल चेंज टेम्पररी असतो आणि केमिकल चेंज परमनंट असतो. बरं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो फिजिकल चेंज म्हणजे काय. तर फॉर एक्झाम्पल वॉटर इज कन्वर्टेड इन टू द वेपर, बरोबर, हा तुमचा टेम्पररी चेंज आहे. वॉटरला हीट केलं त्याची वेपर होणार आहे, बरोबर. वेपर परत थंड केली की परत वॉटर होणार आहे. म्हणजे एकदा का वॉटरची वेपर झाली की असं होणार आहे का की ती कायमच वेपर राहणार आहे? नाही, हा एक टेम्पररी चेंज आहे, तात्पुरत्या थोड्या कालावधीसाठी झालेला चेंज. की परत तुम्ही परत वेपर थंड केली की परत काय होणार आहे? पाणी होणार आहे, बरोबर. सो दिस इज नोन एज फिजिकल चेंज, द चेंज विच इज टेम्पररी नॉट परमनंट. बट इन केस ऑफ केमिकल चेंज, केमिकल चेंज इज परमनंट. फॉर एक्झाम्पल मिल्क इज कन्वर्टेड इन टू द कर्ड, दुधाचं ज्यावेळी दही होतं त्यावेळी दह्यापासून परत दूध होऊ शकत नाही. लक्षात आलं का? अशा चेंजला आपण काय म्हणतो? केमिकल चेंज. मग अशा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजेसचा आपण अभ्यास करतो अंडर डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला, वेगवेगळ्या प्रेशरला अशा फिजिकल आणि केमिकल चेंजचा आपण काय करतो? अभ्यास करतो. या सगळ्याचा अभ्यास आपण कशामध्ये करतो? केमिस्ट्रीमध्ये करतो. लक्षात आलं का? केमिस्ट्रीमध्ये कशाचे, परत एकदा सांगतो बघा, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ कॉम्पोजिशन, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, ते घटक किती प्रमाणामध्ये आहेत, त्यानंतर स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये त्या ते जे घटक आहे त्याची रचना कशी आहे, त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज सबस्टन्सच्या, अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल आणि केमिकल चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन्स इज नोन एज केमिस्ट्री. बघा नाव, केमिस्ट्री इज नोन ॲज सेंट्रल सायन्स. केमिस्ट्रीला आपण सेंट्रल सायन्स असं सुद्धा म्हणतो, म्हणजे याला केंद्रीय विज्ञान असं सुद्धा म्हणूया मराठीमध्ये, बरोबर नाही? बघा, तर सेंट्रल सायन्स का म्हणायचं? बिकॉज केमिस्ट्री लाईज ॲट द सेंटर ऑफ ऑल ब्रँचेस ऑफ सायन्स. म्हणजे केमिस्ट्रीची जी जागा आहे ती सायन्सच्या जेवढ्या काय ब्रँचेस आहेत त्यांच्या सेंटरला केमिस्ट्रीची जागा आहे. म्हणजे याचा अर्थ केमिस्ट्रीवरती बाकीचे सगळे सब्जेक्ट अवलंबून आहेत, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल फिजिक्स, फिजिक्स हा जो विषय आहे तो केमिस्ट्रीवरती अवलंबून आहे. फिजिक्समध्ये बऱ्याचशा अशा ब्रँचेस आहेत, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स ही ब्रँच आहे, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन नावाची एक ब्रँच आहे, त्याच्यानंतर तुमचे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, इलेक्ट्रॉनिक्स, अशा बऱ्याचशा मटेरियल सायन्स, हे सगळे जे केमिस्ट्री फिजिक्समधले काही विषय आहेत ते सगळे केमिस्ट्रीवरती अवलंबून आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर बायोलॉजी, बायोलॉजी मध्ये बायोकेमिस्ट्री नावाचा विषय आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असलेल्या मॉलिक्युल्सचा अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्या ब्लडमध्ये ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे, बरोबर. त्यानंतर आपल्या माऊस बनले कशापासून? प्रोटीन्स पासून बनलेले. त्यानंतर ना म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या प्रोटीन्स पासून. मसल्समध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, बरोबर. त्यानंतर अशा आपल्या बॉडीमध्ये शुगर आहे, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, हार्मोन्स आहेत, अशा वेगवेगळ्या केमिकलचा अभ्यास. लक्षात घ्या, अशा वेगवेगळ्या केमिकलचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं परत एकदा आहे का? बायोलॉजीमध्ये बायोकेमिस्ट्री नावाची एक ब्रँच आहे, बरोबर. त्याच्यामध्ये या सगळ्यांचा मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन्स फॅट्स यांचा अभ्यास केला जातो. ते प्रोटीन्स फॅट्स वगैरे सगळे काय ते आहेत? केमिकल सबस्टन्सेस. या सगळ्यांचा कुठं ना कुठंतरी संबंध केमिस्ट्रीशी लागतो. त्यानंतर मग जिओलॉजी, भूगर्भशास्त्र, बरोबर, किंवा याला आपण अर्थ सायन्स असं म्हणूयात. बघा याला आपण सिंपल याच्यामध्ये अर्थ सायन्स नाही ना, म्हणजे जमिनीचा अभ्यास, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे हे जे पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती काही एकसारखेच सगळा प्रदेश जो काय आहे तो काही एकसारखाच आहे का? नाही. काही ठिकाणी खडक आहेत, काही ठिकाणी माती आहे, बरोबर. काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी सुपीक जमीन आहे, बरोबर. या सगळ्याचा अभ्यास, वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल्स मिनरल्सचा अभ्यास,
या अर्थ सायन्स मध्ये केला जातो. पण आपण माहित असेल की ज्यावेळी आपण आपल्या शेतामधील मातीचं परीक्षण करतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपण कुठली डिफिशियन्सी आहे, कुठले घटक नाहीत, कुठले घटक आहेत याचा अभ्यास करतो, बरोबर. हा सुद्धा एक अर्थ सायन्सच्या प्रकारामध्येच मोडतो, बरोबर. म्हणजे अर्थ सायन्स म्हणजे याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स, डिफरंट टाइप्स ऑफ मिनरल्स आर स्टडीड इन अर्थ सायन्स. त्यानंतर बघा स्पेस सायन्स, स्पेस मध्ये जो अभ्यास केला जातो, तुम्हाला माहिती आहे नील आर्मस्ट्रॉंगने सर्वात पहिल्यांदा चंद्रावरती काय केला, पाऊल ठेवणारा माणूस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याने तिथून काही जे माती आहे त्या मातीचे काही सॅम्पल आणले आणि ते सॅम्पल आपण टेस्ट करून बघितले की तिथं काय चंद्रावरती जी माती ती नक्की कसल्या प्रकारची, बरोबर. म्हणजे त्याच्या मातीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण कसा करू शकतो, आपल्याकडे केमिस्ट्रीचं नॉलेज असलं पाहिजे तर आपण त्याचा अभ्यास करू शकतो, बरोबर. त्यानंतर ना इंजिनिअरिंग आहे, बरोबर. इंजिनिअरिंग मध्ये एक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नावाचा सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला कुठलेही एखादा इंजिनिअरिंग मटेरियल तयार करायचं असेल, स्टील असेल किंवा अजून बिल्डिंग असतील, बरोबर, तर तुम्हाला त्या मटेरियलचा स्टडी करावा लागेल. सिमेंट बेस्ड क्वालिटीचा आहे की नाही त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला कॉम्पोजिशन काढावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि हे कशामध्ये करू शकतो आपण, केमिस्ट्रीमध्ये करू शकतो. त्यानंतर ना मेडिसिन मध्ये करू शकतो, जे आपले सगळे व्हरायटी ऑफ मेडिसिन्स आपण घेतो, जेवढे काय आपण औषधं घेतो ते सगळे काय आहेत, केमिकल सबस्टन्स आहेत, ते सगळे केमिकल्स आहेत, बरोबर. त्यानंतर ना ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर हे सगळे केमिकल सबस्टन्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या केमिस्ट्रीवरती किती सबस्टन्स डिपेंड आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, केमिस्ट्रीवरती सगळे सबस्टन्स डिपेंड असल्यामुळं आपण केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स असं म्हटलेलं आहे, बरोबर. बघा आता आपण ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री बघूयात, केमिस्ट्रीच्या किती ब्रांचेस आहेत. केमिस्ट्रीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत, तर लक्षात घ्या ब्रांचेस केमिस्ट्रीच्या तयार करणं हे का गरजेचं आहे. तर आपण केमिस्ट्रीचा जर का सगळाच एकदम अभ्यास करायला गेलो, सगळी जर का आपण एकत्र खिचडी केली, तर काय होणार, अभ्यास करायला जाऊन आपला गोंधळ होणार आणि आपल्या डोक्याची पण खिचडी होणार, बरोबर नाही. त्याच्यामुळे आपण काय केलेले की केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस केलेल्या आहेत, बरोबर. आणि ब्रांचेस केल्यामुळं सेपरेट त्या ब्रँचचा अभ्यास त्याच ब्रँचमध्ये आपण करतो, बरोबर, एकामध्ये मिक्सिंग करत नाही, बरोबर. तर बघा सगळ्यात जी पहिली ब्रँच आहे ती आपण बघूयात ऑर्गॅनिक केमिस्ट्री. द व्हेरी फर्स्ट ब्रँच ऑफ केमिस्ट्री इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तसं लक्षात घ्या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस भरपूर आहेत पण आपल्याला मेन पाच ब्रँचेसचा अभ्यास करायचा आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करतो, तर लक्षात घ्या ऑर्गॅनिक मध्ये ऑर्गॅनिक हा जो शब्द तयार झालेला आहे तो कशापासून तयार झालेला आहे, ऑर्गॅनिझम्स पासून. ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर सजीव, बरोबर. मग सुरुवातीला असं समजलं जायचं की ऑर्गॅनिझम्स पासून जे काही सबस्टन्सेस आपल्याला मिळतात, म्हणजे ऑर्गॅनिझम्स पासून म्हणजे सजीवांपासून, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून जे काय आपल्याला वस्तू मिळतात, जे काय सबस्टन्सेस मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणायचं, बरोबर. बघा मग मी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा इतिहास सांगतो, डेफिनेशन नाही सांगतो, थोडासा ऑर्गॅनिकला आपण याला ऑर्गॅनिक का म्हणायचं, बरोबर. तर ज्या वस्तू ऑर्गॅनिझम्स पासून मिळतात, ज्या वस्तू जे सबस्टन्सेस ऑर्गॅनिझम्स पासून मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असं म्हणतो, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असं म्हणायचो. बघा पूर्वी आपण त्यांना ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणायचो, बघा. पण काय झालं, माणूस हा अत्यंत हुशार प्राणी असल्यामुळं त्याने काय केलं, तर हे जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, बरोबर, त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसला त्याने स्वतः तयार केलं. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिला ऑर्गॅनिक सबस्टन्स सिंथेसाइज केला तो बर्थलॉट नावाचा एक सायंटिस्ट. बर्थलॉट नावाचा हा जो मनुष्य होता हा खूप हुशार होता. त्याने काय केलं,
की युरिया नावाचा एक सबस्टन्स घेतला. द युरिया इज द सबस्टन्स विच इज फाउंड इन युरिन. युरिन म्हणजे जनावरांच्या आणि मनुष्याच्या युरिन मध्ये सापडणार हा सबस्टन्स आहे. बरोबर आहे नाही? बघा तर बघा, म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे, इट इज द वेस्ट प्रोडक्ट, बरोबर, त्याच्यामध्ये सापडणारा हा प्रोडक्ट आहे. तर लक्षात घ्या, मग या बर्टलॉटने काय केलं, हा जो युरिया आहे हा कशापासून मिळतोय, जनावरांपासून मिळतोय किंवा माणसापासून मिळतोय, बरोबर, म्हणून त्याला काय म्हटलं, त्यांनी ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हटलं. मग ह्या बर्टलॉटने एक प्रश्न असा विचारला की या युरियाला मी लॅबोरेटरी मध्ये तयार केला, लॅबोरेटरी मध्ये काय केला, युरिया तयार केला. बघा हा युरिया कुठून आलेला आहे, अॅनिमल्स पासून मिळालेला, बरोबर, अॅनिमल्स पासून मिळालेला युरिया आहे, अॅनिमलच्या युरिन पासून, बरोबर. आणि हा युरिया बर्थलॉटने कुठे तयार केलेला आहे, लॅबोरेटरी मध्ये तयार केलेला आहे. आणि हा युरिया आणि हा युरिया याच्यामध्ये काहीच फरक नाही, तंतोतंत जसा आपल्याला नॅचरली मिळतोय जनावरांपासून तसाच काम केला त्याने लॅबोरेटरी मध्ये तयार केला. आणि त्याने असा प्रश्न विचारला की जर का मी आहे असा सबस्टन्स जर का तयार करतोय, जसा तुम्हाला ऑर्गॅनिझम्स पासून मिळालेला सबस्टन्स मी आहे असा जर तयार करतोय, मग याला ऑर्गॅनिक म्हणायचं का नाही, याला ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणायचं का नाही, असा त्याने प्रश्न विचारला. आणि जवळपास सायंटिफिक कम्युनिटीमध्ये, म्हणजे हे सगळे शास्त्रज्ञ लोक होते, यांच्यामध्ये खळबळ माजली की आपण आता करायचं काय, बर्थलॉटला उत्तर काय द्यायचं, बरोबर. मग त्यांनी काय केलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन त्यांनी बदलली, म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सची डेफिनेशन त्यांनी बदलली. पूर्वी काय म्हणायचे, ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कोणते सबस्टन्स, जे ऑर्गॅनिझम्स पासून मिळतात, पण ऑर्गॅनिझम्स पासून मिळणारा सबस्टन्स या बर्थलॉटने लॅबोरेटरीमध्ये हुबेहूब आहे असा त्याचा डुप्लिकेट बनवला, अगदी तसाच, याच्यामध्ये काहीच फरक नाही, बॉइलिंग पॉईंट सारखा, मेल्टिंग पॉईंट सारखा, सगळं प्रॉपर्टी सारख्या, दोन्ही सुद्धा व्हाईट क्रिस्टल आहे, दोन्ही सुद्धा वॉटर सोल्युबल, सगळे गुणधर्म त्याचे सारखे, बरोबर. मग आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन बदलली, आणि कशी काय बदलली, काय केलं, तर काय केलं, मग जेवढे काय ऑर्गॅनिझम्स पासून मिळणारे जे काय सबस्टन्सेस आहेत, त्या सबस्टन्सचा शास्त्रज्ञ लोकांनी बारकाईनं अभ्यास केला. आणि बारकाईनं अभ्यास केल्यानंतर त्यांना एक गोष्ट जाणवली की हे सगळे आपल्याला ऑर्गॅनिझम्स पासून मिळणारे जे सबस्टन्स आहेत त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे कार्बन. लक्षात आलं का, ते सगळ्यांच्या मध्ये काय काय कॉमन आहे, कार्बन, म्हणजे त्या सगळ्या सबस्टन्सेस मध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे. म्हणजे सगळे असे जे सबस्टन्सेस जे ऑर्गॅनिझम्स पासून मिळतात त्यांच्यामध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे, प्रत्येकामध्ये कार्बन आहे, बरोबर आहे नाही? आणि तेव्हापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन कशी केली, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आर नोन ऍज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोणते, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, ज्यांच्यामध्ये कार्बन आहे त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो, बरोबर. आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो अभ्यास आहे तो कोणामध्ये केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो, बरोबर. बघा आता आपण, तुम्हाला हे सगळा इतिहास काय माहीत असणं गरजेचं नाही, तुम्हाला परीक्षेमध्ये हे डेफिनेशन लिहावी लागेल. द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आर नोन एज ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड द स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज इन्क्लुडेड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता बघा, इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, व्हॉट इज इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बघा इन ऑर्गॅनिक म्हणजे काय, आपल्याला वाचताना थोडासा इन ऑर्गॅनिक हा ऑर्गॅनिकच्या विरुद्धार्थी शब्द वाटतो, बरोबर नाही, अगदी तसंच आहे, म्हणजे हे काय चुकीचं नाही, बरोबर. तर लक्षात घ्या, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या व्यतिरिक्त. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कंपाऊंड विच आर नॉट ऑर्गॅनिक. जे कंपाऊंड ऑर्गॅनिक नाहीत, ऑर्गॅनिक नाहीत म्हणजे कार्बन पासून बनलेले नाहीत, अशा कंपाऊंडचा अभ्यास इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा. म्हणजे कार्बन पासून बनलेले जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड सोडून बाकीचे जे आहेत
त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो आणि त्यांचा अभ्यास आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. आता एक बघा, एक अपवाद आहे. अपवाद म्हणजे असे बरेचसे अपवाद आहेत. कार्बन डायऑक्साइड हा जो कंपाऊंड आहे तो कार्बनने बनलेला आहे पण तरी सुद्धा तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बरोबर. असा सुद्धा काही लोकांनी प्रश्न उचलला की कार्बन डायऑक्साइड हा कंपाऊंड आहे, कार्बनने बनलेला आहे, मग याला ऑर्गॅनिक म्हणायचं का इनऑर्गॅनिक? तर आपल्या डेफिनेशननुसार आपण ऑर्गॅनिक म्हटलं पाहिजे. पण लक्षात घ्या, मग थोडंसं आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं मॉडिफिकेशन केलं की याच्यामध्ये फक्त कार्बन असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये प्लस काय पाहिजे, हायड्रोजन पण पाहिजे. मग याच्यामध्ये हायड्रोजन आहे का तर नाही, म्हणून हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकत नाही. समजतंय का? ऑर्गॅनिक कंपाऊंड असण्यासाठी कार्बन तर पाहिजेच पण त्याच्याबरोबर हायड्रोजन पण पाहिजे. कार्बन आणि हायड्रोजन असेल, मग कार्बन आणि हायड्रोजन असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी जाऊन काय पण असू देत, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर वगैरे वगैरे काही असू देत, बरोबर. फक्त कार्बन आणि हायड्रोजन कंपल्सरी पाहिजेत कोणामध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. पण इनऑर्गॅनिक मध्ये फक्त कार्बन असेल, हायड्रोजन नसेल, चालू शकतो. समजतंय का? तर त्याला काय म्हणायचं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं. नाव थर्ड इज फिजिकल केमिस्ट्री. व्हॉट इज फिजिकल केमिस्ट्री? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण शक्यतो जास्त करून मॉलिक्युलर लेवलला जात नाही, म्हणजे आतमध्ये जाऊन मॉलिक्युलचा वगैरे हे करत नाही. तर आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करतो बघा. इट इज ऑल्सो द ब्रँच ऑफ सायन्स, सॉरी, इट इज ऑल्सो द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ, इट इज ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ, विच डील्स विथ principles, principles, laws, theories, energy changes, comma properties of substance. या सगळ्यांचा अभ्यास फिजिकल केमिस्ट्री मध्ये केला जातो. इट इज ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स म्हणजे एखादी गोष्ट, एखादा चेंज होतो त्याला काहीतरी प्रिन्सिपल आहे, म्हणजे काही तत्व आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, पाऊस पडतो त्याच्या पाठीमागचं काय प्रिन्सिपल आहे, लिक्विड इज कन्वर्टेड इन टू द व्हेपर अँड व्हेपर इज अगेन कन्वर्टेड कंडेन्स्ड बॅक इन टू द लिक्विड, दॅट इज द प्रिन्सिपल बिहाइंड द रेन, बरोबर. म्हणजे पाऊस पडण्यापाठीमागचं हे प्रिन्सिपल आहे. त्यानंतर लॉज, काही नियम आहेत, एखादा चेंज होत असतो त्यावेळी काही नियम आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, मला एक सांगा सिम्पल, समजा मी एखादी 5 लिटरचा टँक घेतलेला आहे, 5 लिटर, बरोबर, आणि या 5 लिटर टँक मध्ये मी गॅस भरलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गॅस काय करतो, प्रेशर एक्झर्ट करतो, दाब तयार करतो, आतमधली जी हा जो काय कंटेनर आहे, ही जी काय टाकी आहे, त्या टाकीच्या आतमधल्या पृष्ठभागावरती काय करणार आहे, हा दाब तयार करणार आहे, बरोबर. मग समजा आम्ही 5 लिटरचा टँक मधला गॅस दुसऱ्या टँक मध्ये ट्रान्सफर केला, समजा मी काय केलं, दुसऱ्या टँक मध्ये ट्रान्सफर केला, दुसरा टँक आहे 2 लिटरचा, 2 लिटरचा टँक आहे, बरोबर. तर मला सांगा की याच्यामधला जो प्रेशर आहे, 5 लिटरचा 2 लिटर मध्ये ट्रान्सफर केल्यामुळं मला सांगा एक गोष्ट आपल्याला लगेच दिसते की इथं काय होणार आहे, गॅसचा प्रेशर वाढणार कारण त्याचा व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर काय होईल गॅसचा, वाढणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा, इथं काय लॉ काय, इथं काय नियम बनतो, इथं नियम काय बनतो, नियम असा बनतो की आपण व्हॉल्यूम कमी केला तर प्रेशर वाढतो, बरोबर. सो दीज आर सच टाइप्स ऑफ लॉज, अशा प्रकारचे काही लॉ आहेत. हे एक उदाहरण झालं, असे कितीतरी लॉज आपल्याला बघायचे, बरोबर. सो लॉज, देन थेरीज, आपल्याला काही थेरीज बघायचे. तर थेरीज म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचा सिद्धांत मांडणे, त्याला आपण म्हणतो थेरीज, बरोबर. नाही अशा बऱ्याचशा थिरीज आहे, याचा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायला गेलो तर वेळ लागेल. त्यानंतर एनर्जी चेंजेस, एनर्जी चेंजेस इन द सेन्स, मला सांगा एखादी गोष्ट, एखादी केमिकल रिॲक्शन किंवा एखादी फिजिकल प्रोसेस होते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फिजिकल प्रोसेस सांगतो, ज्यावेळी पाण्याची जी वाफ आहे ती वाफ काय होते, थंड होते, त्याच्यापासून पाणी बनतं. त्यावेळी काय होतं मला सांगा, ज्यावेळी पाण्याची वाफ आहे त्याला आपल्याला थंड केल्याशिवाय, थंड करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये जी हीट आहे, त्याच्यामध्ये जी उष्णता आहे वाफेमधील, ती आपल्याला बाजूला काढावी लागेल, कमी करावी लागेल, म्हणजे एनर्जी काय करावी लागेल, त्याची कमी करावी लागेल, घ्यावी लागेल, बरोबर का नाही.
म्हणजे काहीतरी एनर्जी चेंज होतोय आणि त्याशिवाय पाणी होणार आहे का त्याचं? नाही. मग हा जो होणारा जो एनर्जी मधला चेंज आहे, एनर्जी मधला जो बदल आहे, त्याला म्हणतो त्या एनर्जी चेंजचा अभ्यास आपण कशामध्ये करतो? फिजिकल केमिस्ट्री मध्ये करतो. अजून काय करतो बघा, शेवटचं प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजचा आपण अभ्यास, म्हणजे त्याचे गुणधर्म सबस्टन्सचे जे काय आहेत त्याचा आपण अभ्यास फिजिकल केमिस्ट्री मध्ये करतो. त्यानंतर बघा, आपण अजून दोन ब्रँचेस राहिलेत बघा, तिसरी ब्रांच आहे चौथी ब्रांच काय आहे? अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री, व्हॉट इज अनालिटिकल केमिस्ट्री? इटसेल्फ नेम इंडिकेट्स, त्याच्या नावामध्येच आहे बरोबर. अनालिटिकल केमिस्ट्री डील्स विथ अनालिसिस. अनालिसिस करायचं एखाद्या गोष्टीचं, म्हणजे एखादी गोष्ट जाणून घ्यायची, माहिती करून घ्यायची. समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा मी हा तुम्हाला चॉक दिलेला आहे, तर याच्यामध्ये काय काय आहे, किती प्रमाणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे शोधून काढा. समजा याच्यामध्ये एखाद्या कंपनीने माती मिक्स केली बरोबर, आपल्याला याची प्युरिटी चेक करायची, हा किती शुद्ध आहे बरोबर, हा मला चेक करायचा आहे. याला म्हणायचं अनालिसिस. अनालिसिस म्हणजे चेकिंग करणे, तपासणे, एखादी वस्तू तपासून बघणे. आपण समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये गेलो तर तिथं जे मालचे पॅक करतात त्याचं अगोदर चेकिंग केलं जातं बरोबर की नाही. सो मी काय सांगितलं तुम्हाला, अनालिसिस करणे म्हणजे चेक करणे बरं. हे अनालिसिस आहे ते दोन प्रकारचं अनालिसिस असतं. एक असतं क्वांटिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, आणि दुसरं आहे क्वालिटेटिव्ह. इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो की व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह अँड व्हॉट इज क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? एखाद्या सबस्टन्स मध्ये एखाद्या वस्तूचं ज्याचा अनालिसिस करायचं आहे तो किती प्रमाणामध्ये सबस्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळी गावामध्ये आपल्या दूध संकलन केंद्र असतील, जिथं आपण डेअरीमध्ये जाऊन शेतकरी काय करतात दूध त्याच्यामध्ये देतात त्यांना, तिथं मशीनमध्ये त्याचं फॅटचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केलं जातं आणि त्या फॅटनुसार दुधाला दर दिला जातो. म्हणजे कोणाचा फॅट 3 असेल, कोणाचा 4 असेल, कोणाचा 5, कोणाचा 6, म्हणजे ते पर 100 ग्रॅमपैकी 3 ग्रॅम तुमचा फॅट आहे, 100 ग्रॅमपैकी 4 ग्रॅम फॅट आहे, असं ते दाखवतो बरोबर. म्हणजे किती आहे, किती, त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. एखादा पर्टिक्युलर सबस्टन्सचं ज्याचा अनालिसिस करायचं आहे तो सबस्टन्स तुमचा किती आहे त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. नाउ व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अनालिसिस? क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये समजा मला त्याच मिल्कचं काय करायचं आहे, पूर्णपणे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायचं. क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे बरोबर. समजा त्याच्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण किती आहे, फॅटचं प्रमाण किती आहे, SNF म्हणजे त्याच्यामध्ये काय फॅटी ॲसिड्स वगैरे किती आहेत, किंवा त्याच्यामध्ये लॅक्टोज किती आहे, किंवा कुणी माल्टोज युरियाचं कुणी त्याच्यामध्ये भेसळ केलेली आहे का, हे सगळं कशामध्ये येतं? क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये. म्हणजे थोडक्यात क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स किती आहे, आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय, त्या सबस्टन्समध्ये काय आहे, काय आणि किती, याच्यामधला हा फरक आहे बरोबर. आता लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्हमध्ये तुम्ही असं समजू नका की मी समजा 2 लिटर 3 लिटर दूध घेतलं तर त्याला आपण क्वांटिटी म्हणू, तसं नाही. ते मेजरमेंट, ते काय मेजरमेंट आहे. मेजरमेंट आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस याच्यामध्ये फरक आहे बघा. आता बायोकेमिस्ट्री, शेवटची जी ब्रँच आहे, इट इज बायोकेमिस्ट्री. बघा, इट इज द केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधली जी केमिस्ट्री आहे याचा अभ्यास आपण बायोकेमिस्ट्री मध्ये करतो. जसं बॉडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये शुगर आहे, फॅट आहे, लिपिड आहे, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, हार्मोन्स, असे कितीतरी आपल्याकडे काय बॉडीमध्ये केमिकल्स आहेत, किंवा वनस्पतीमधून काय मिळणार आहे, वनस्पतीची जी झाडं आहेत बरोबर, झाडांची जी पानं आहेत ती पानं हिरवी का असतात, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक आहे बरोबर. म्हणजे हे उदाहरण झालं, असे कितीतरी वेगवेगळ्या केमिकल्सचा अभ्यास जे कशामध्ये असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असतात, त्याचा अभ्यास आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करतो. समजते का बघा? आपण थांबूयात पुढच्या लेक्चरमध्ये, पुढचा आपण मुद्दा बघूयात. ठीक आहे, धन्यवाद.